प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण बँक व सरळ व्याज हे प्रकरण अभ्यासत आहोत. या प्रकरणात बँक हा विषय आल्यामुळे आता बँक म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष क्षेत्रभेट म्हणून बँकेला भेट द्यायला आलो आहोत. आणि या ठिकाणी काय काय गोष्टी होतात ते आपण या ठिकाणी प्रत्यक्ष मॅनेजर साहेबांशी बोलून आपण समजून घेऊयात. मग बँक ही एक पैशांचे व्यवहार करणारी वित्तीय संस्था असते आणि ती सरकारमान्य सुद्धा असते. आपण बँक आणि सर्व्हिस हे प्रकरण पाहतो, तर त्याच्यासाठी आपण आज बँकेत भेट द्यायला आलो. मग आपल्यासोबत आहेत बँकेचे साहेब, श्री शिंदे साहेब. तर आपण त्यांना बँकेविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. सर, बँकेत खाते खोलायची किंवा बँकेमध्ये खाती किती प्रकारची असतात ते आमच्या विद्यार्थ्यांना जरा सांगा. आपल्याकडे दोन प्रकारचे अकाउंट असतात, एक सेव्हिंग असतं आणि एक करंट अकाउंट असतं. सर, बँकेत खातं ओपन करायचं असतं किंवा कोणाला, तर बँकेत खातं ओपन करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? तुम्हाला सेव्हिंग अकाउंट करायचं असेल तर ऍड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड लागेल. त्यानंतर मग आता बँकेत आपण खातं उघडल्यानंतर मग आपल्याला बँकेकडनं काय काय मिळतं? सर, तुम्हाला एक पासबुक मिळेल, अशा प्रकारे चेकबुक मिळेल अकाउंट ओपन झाल्यावर, आणि ए टी एम कार्ड मिळेल. आपल्याकडे अकाउंट ओपन झाल्यावर तुम्हाला या गोष्टी इन्स्टॉल मिळून जाते. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बँकेत आल्यानंतर आपलं एकदाचं आपलं अकाउंट खातं त्या बँकेत ओपन झाल्यानंतर आपल्याला जर पैशांचे व्यवहार करायचे असेल, ठेवायचे असतील किंवा काढायचे असतील, तर अशा प्रकारे आपल्याला बँकेतनं ज्या भरणा स्लिप किंवा काढण्याच्या स्लिप मिळत असतात. मग आता त्या आपण कशा भरायच्या, काय भरायच्या, तर या ठिकाणी त्या पूर्ण माहिती दिलेली असते. भरणा स्लिप असेल तर आपल्याला पैसे भरायचे असेल तर कसे भरायची, अकाउंटचं नंबर, अकाउंट नंबर लिहायचा, नाव लिहायचं, त्यानंतर आपल्याला किती रक्कम भरायची, ती रक्कम या ठिकाणी भरून सही वगैरे करून ती आपण बँकेत भरू शकतो किंवा काढू शकतो. अशा पद्धतीने बँकेत सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट आणि एफ डी सुद्धा आपण करू शकतो. मग नियमित केलेली छोटी बचत पुढे मोठी होऊन ती भविष्यात उपयोगी ठरते. बँकेत ठेवलेली रक्कम सुरक्षित राहते व काळानुसार तिच्यात वाढही होते. अशा प्रकारे आपण हे